माझे वडील म्हणले तुला काय करायचंय मी म्हंटल मला तुतार काम करायचंय <laughs> लहान असो तरी आपला धंदा करावा म्हणजे बिझनेस करावा असेल तुझ्या आई वडिलांनी तुला तेविसाव्या वर्षी माझा थिसिस मी सबमिट केला वायवा ज्यांनी घेतली त्यांना एक वर्ष लागलं थिसिस वाचून घ्यायला पण मी आई वडिलांना म्हटलं होतं की असा कोणीतरी शोध शोधा जो अगदी शून्यातून आयुष्य सुरू करतोय पण फॅमिली ओपन माइंडेड पाहिजे विस्कटलेल्या घरातून तुम्ही सक्सेसफुल नाही होऊ शकत की जेवढे पेरेंट्स फ्रीडम देतील ना मुलांना तेवढे ते ब्लू होतील चार लोकांपासून अडीचशे लोकांपर्यंत यायचो पण mm. मी एक दिवशी विकून टाकली एक्सलन्सचा रिटर्न पण कळायला पाहिजे इट्स नॉट नॉट अ सक्सेस इज स्टेप बाय नमस्कार मी डॉक्टर मंजिरी पुराणिक आणि सर्व काही या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे सर्व काही ज्यामुळे आपलं आयुष्य निरोगी आनंदी आणि अर्थपूर्ण होईल अशा अनेक विषयावर आपण चर्चा करणार आहोत आणि बऱ्याचशा तज्ज्ञ व्यक्तींना म्हणजे काही डॉक्टर्स आहेत काही सामाजिक कार्य करणारे आहेत किंवा प्रत्येक क्षेत्रात म्हणजे कलाक्षेत्र असू दे समाजक्षेत्र असू दे ज्यांनी भरी काही भरीव कामगिरी केली आहे म्हणजे आपलं आयुष्य समृद्ध करण्यासाठी आपल्याला बरंच काही ज्यांच्याकडून शिकण्यासारखं आहे अशा व्यक्तींना आपण बोलवणार आहोत आणि माझा विश्वास आहे की तुम्हाला सगळ्यांना हे खूप आवडेल तर आज माझ्याकडे माझी एक मैत्रीण आलेली आहे खूप स्पेशल आहे ती आणि तिच्याबद्दल सांगायचं म्हणजे मुंबई युनिव्हर्सिटीची यंगेस्ट पी एच डी ती आहे सगळ्यात तरुण पी एच डी तेव्हाची विद्यार्थिनी आहे फार मोठा मल्टी डॉलरचा बिझनेस चालवला आहे म्हणजे ती शास्त्रज्ञ आहेच म्हणजे शास्त्रज्ञ आणि ऑन्टरप्रेनर बिझनेस हे फार थोड्यांना जमतं तिला तसं स्त्री उद्योजिका वगैरे म्हटलेलं आवडत नाही ती उद्योजिका आहे शास्त्रज्ञ आहे खूप मोठे व्यवसाय आहेत आणि आता नवीन नवीन इनोव्हेशन्स आहेत बऱ्या स्टार्टअपमध्ये तिने इन्व्हेस्ट केलेलं आहे आणि समाजोपयोगी बरंच काही करते तर अशी माझी मैत्रीण आज आलेली आहे डॉक्टर दीपा भाजेकर नमस्कार तुझं स्वागत आहे <laughs> आणि तू म्हणजे मी जस्ट फोन केला दीपा आपण मस्त गप्पा मारूया आज आणि असं म्हटल्या म्हटल्या लगेच तुझा मेसेज आला डन कधी करायचं <laughs> मला सांग आणि तू आज इथे आहेस कसं तुझा आभार मानू मला थँक्यू सो मच की तू नुसतं एका फोन कॉलवर आलीस <laughs> आणि खरं सांगू का आपली मैत्री आहे पण मलाच तुझ्याबद्दल जास्त काही माहिती आहे मला एवढंच माहिती आहे की तू अतिशय सक्सेसफुल उद्योजिका आहेस बरंच काही करतेस मला रात्री संध्याकाळी तू वॉकला भेटतेस त्यामुळे तू फिटनेस फ्रीक आहेस सतत हसत असतेस <laughs> तुझ्या भरपूर सोशल फ्रेंड्स काय 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 करत असतेस तर म्हणून म्हटलं की चला आपण यानिमित्ताने तुझी खऱ्या अर्थाने ओळख होईल आणि छान गपरे आज थँक्यू <laughs> सो मच मंडिरी so तर मला सांग की सध्या काय करतेस सध्या फिटनेस तर माझं पस्तीस वर्ष नो आय ऑलवेज बिन वॉकिंग फाईव्ह टू सिक्स किलोमीटर्स रोजच चालते uh, सध्या माझी कंपनी आहे डी टेक्नॉलॉजी आणि ह्या कंपनीमध्ये मी आठ वेगळ्या इनोव्हेशन्समध्ये इन्व्हेस्ट केलंय ओके okay. सो uh, ह्या हे इनोव्हेशन्स इंडियासाठी खूप चांगले आहेत आणि आपले जे चॅलेंजेस आहेत क्वालिटीमध्ये फूडमध्ये हे सगळे सॉल्व्ह करणारे असे इनोव्हेशन म्हणजे कुठले नक्की तुला म्हणजे फूड तर आहेच सध्या म्हणजे आपण सगळेजण म्हणतात की अरे आपले आजी आजोबाजे खायचे पन्नास वर्षापूर्वी खायचे आणि आता आपण सगळेजण प्रोसेस्ड फूड खातो तर तुला काय वाटतं म्हणजे आपण जे आता सध्याचं प्रोसेस फूड खातो ते कितपत योग्य आहे म्हणजे एज अ फूड सायंटिस्ट म्हणजे तू ओरिजिनली फूड सायंटिस्ट आहेस बरोबर आहे तर कुठली इनोव्हेशन्स तू केलीस की ज्यामुळे आपण जे आता खातो त्याची क्वालिटी म्हणजे ते हेल्दी कसं होईल बेसिकली काय आहे ना पूर्ण लाईफस्टाईलच चेंज झाली आहे ॲज यू सॅड हेल्थ वेलनेस फिटनेस सगळं हे इट्स ऑल इंटरलिंक्ट असतं ना सो so बेसिकली आपला आहार बदलला आहे आपण काय खातो ते बदललंय किती वेळा दिवसातून खातो हे बदललं आहे क्वांटिटीज बदलल्या आहेत त्यामुळे बेसिक हेल्थ जी आपल्या आई वडिलांची किंवा आजी आजी आजोबांची होती त्यांना असे तुम्ही आजकाल जे ऐकता हार्ट अटॅक ॲट नाईन्टीन पंचवीस चाळीस हे आधी आपण कधी आपल्या म्हणजे कानावर पडायचं व्यायाम पण पुष्कळ होता व्यायाम पुष्कळ होता फ्रेश फूड पुष्कळ होतं ना हो। टेबल मला तर घरी आल्यानंतर सँडविचही खरं म्हणजे खाल्लेलं आठवत नाहीये पोहे नाही तर खिचडी नाही तर असंच हे आपल्याकडे हो। ब्रेड ही पण खूप कमी खाल्ली जायची मध्यम वर्गात वाढलीस का हो हो अगदी अगदी माझे वडील हे बॉम्बे डँकचे जनरल मॅनेजर होते आणि आई माझी हाऊस वाईफ होती अँड वी हॅड आजोबा सो so, अगदी अॅकॅमिक अपब्रिंगिंग आमच्या घरामध्ये अभ्यासाला महत्विकल माझे वडील पण पीएचडी डी आहेत अरे वा आणि माझे आजोबा पण एमटेक होते त्यामुळे भरपूर शिक्षणाला खूप घरात महत्व महत होतं होतं yes. मग त्यांच्याकडूनच तू शिकली असशील ना की शिक्षण हे सगळ्यात महत्वाचं किंवा असं तर तुझ्या पीएचडी बद्दल सांग ना कशामध्ये होती माझी पीएचडी ऍक्च्युली फूड मायक्रोबायलॉजी मध्ये होती युडीसीटी मधून मी केलं इंडस्ट्रीयल मायक्रोबायलॉजी हे टायटल आहे म्हणजे काय इंडस्ट्रीय मायक्रोबायॉजी मध्ये मायक्रोबायोलॉजी दॅट इज मायक्रो ऑरगॅनिझम्स ऍट आर युड फॉर ऑल इंडस्ट्रीयल युजेस आता फूड नॉट नेसेसरली फूड फूड नॉन फूड अच्छा बट बेसिकली ऑल टेक्नॉलॉजी टू डू विथ सो ह्याच्यामध्ये मी डॉक्टरेट मिळवली आणि वाटतं ती तुला नकोच होती नाही नाही मी ऍक्च्युली जॉईन झाले होते मास्टर्ससाठी आणि माझे पेपर्स वगैरे झाल्यावर बरेच पब्लिकेशन होते तर लग्न झालं गाईडनी विचारलं डॉक्टरेटला परत येशील का मी म्हटलं नाही म्हणजे आता लग्न विघ्न झालंय तर त्या म्हटल्या दीड वर्ष मला देशील का त्यांनी युनिव्हर्सिटीला पत्र लिहिलं तुझ्या गाईड हो गाईड की मी सब्जेक्ट इंटरेस्टचा प्रश्न नाही आहे पण पीएचडी डी म्हटलं की चार पाच वर्ष परत तुम्हाला म्हणजे त्याच्यावर यू हॅव टू कमिट ना त्यामुळे तेवढं जमेल का नाही असं वाटलं होतं आणि मग त्यांनी युनिव्हर्सिटीला लिहिलं आणि म्हटलं की ही ह्या स्टुडंटला मला डायरेक्ट डॉक्टरेट आवडेल तर तुम्ही हिचं एक्सटेन्शन द्याल का आणि त्याच्यामुळे दीड वर्षानंतर मी सरळ डॉक्टरेट घेऊन बाहेर पडले वर्षी होत तेव्या वर्षी ते माझा थीसिस मी सबमिट केला आणि चोवीसाव्या ते वायवा ज्यांनी घेतली त्यांना एक वर्ष लागलं थिसिस वाचून घ्यायला नाही तर मी ते खूप छान त्यामुळे जेव्हा मला डिग्री दिली डॉक्टरेटची तेव्हा सांगितलं की आतापर्यंत युनिव्हर्सिटीच्या हिस्ट्रीमध्ये दिस इज अ यंगेस्ट पीएच खूप छान पण करिअर स्टार्ट चार पाच वर्ष आधी झाला असं अच्छा हां हां पण आईकडून आणि वडिलांकडून असं तू काय शिकलीस की ज्यामुळे तुला तेविसाव्या वर्षी पीएचडी म्हणजे मी पण कधी ऐकलेलं नाही अजूनही लोक म्हणतात आम्हाला तीन वर्ष पाच वर्ष लागतात पीएच डीला म्हणजे असं सी सांगते म्हणजे इट्स अ स्टोरी की मी अतिशयच हार्ड वर्किंग आहे त्यामुळे एक वर्कहॉलिकच म्हणता येईल त्यामुळे माझे माझ्याकडे युडीसीटीला फूड डिपार्टमेंटची किल्ली असायची मी सकाळी साडेसहाला डिपार्टमेंट उघडायचे आणि जाताना साडेसहाला बंद करून जायचे त्यामुळे मला आणि एक, एक, पर एक म्हणजे आय हॅव बिन फॉर्च्युनेट माय होल लाईफ की ज्याच्या ज्याच्यात मी काम केलं ना ते <laughs> yes. मला प्रचंड आवडतच काम मिळत सो म्हणजे सकाळ कधी होते आणि सूर्योदय कधी होतो आणि कधी जाते फार महत्वाचं आहे ना म्हणजे असं म्हणजे की जिथे तुमची पॅशन आहे म्हणजे यू शुड लव्ह वॉट यू डू ऑर यू शुड डू वॉट यू लव्ह मला वाटतं ते असं आपण आय हॅब बीन व्हेरी फॉर्च्युनेट ऑन दॅट फ्रंट आणि माझं करिअर सुद्धा त्या डॉक्टरेटच्या विषयावरच मी फूड टेस्टिंग लॅब पहिली सुरू केली त्यामुळे जे करिअर आवडतं आणि जो विषय आवडतो त्याच्यातच माझं ती लॅब कसं मी दोन हजार साली सुरू केली दोन हजार मग त्याच्या आधी म्हणजे मी एक, एका टेक्स्टाईल टेस्टिंग लॅबमध्ये एक काम केलं आणि तिथे सगळी इन्स्ट्रुमेंटेशन डिव्हिजन सेटअप करायचं काम होतं माझं पाच सहा वर्ष होते त्याच्यात खूप शिकले मी सो आय लर्न की लॅब कशी चालवायची असते कसं रन होतं आणि इनफॅक्ट माझ्या मास्टर्सच्या इंटरव्ह्यू मध्ये युडीसीटीला मला विचारलं होतं की तुम्ही हा कोर्स का घेताय घेतला सांगितलं होतं की मी, मी फूड टेस्टिंग लॅब काढणार आहे आणि बरोबर दोन हजार साली मी तेच तू असं बघितलंस की मला माझे आहेत की मी हे करणार मी हे करणार मी हे करणार हो, हो, उद्योजिका हो। कशी बनलीस उद्योजिका मी कशी बनले त्या पाच सहा वर्षात माझ्या लक्षात आलं की आपण मला क्रेडिट पण हवंय आणि रिस्क टेकिंग अबिलिटी पण दुसऱ्यांसाठी काम नाही दुसऱ्यांसाठी काम नाही करायचं सो Yes, so, have... uh, आय थॉट की येस सर म्हणायला नको परत अशी माझी इच्छा होती त्यामुळे आय सेड लहान असो तरी आपला धंदा करावा म्हणजे बिझनेस करावा सो यू हॅव मला एकदा मला अजून एक आठवलं तू मागे एकदा काहीतरी म्हणाली होतीस की लग्नाच्या वेळेला तू अशी अट घातली होतीस की मला असा मुलगा पाहिजे ज्याच्याकडे ना घर ना गाडी <laughs> no, मला वाटतं हे काहीतरी आहे ना सगळ्या मुलींना अमेरिकेला जाणारा भरपूर पैसेवाला आपण घरी बसायचं म्हणजे ठीक आहे पीएचडी वगैरे केली आता चांगला नवरा मिळवायचा तर हे कुठून आलं तुझ्या डोक्यात अट वगैरे नव्हती पण मी आई वडिलांना म्हटलं होतं की असा कोणीतरी शोध शोध अगदी शून्यातून आयुष्य सुरू करतोय पण फॅमिली ओपन माइंडेड पाहिजे कारण मला असं वाटतं कुठेतरी की आपल्याकडे जर इन्सेंटिव्हच नसलं तर तुम्ही ऍप्लिकेशन करून धडाडीने पुढे पुढे जाणारच नाही सगळं जर हातातच आलं तर मग इन्सेन्टिव्ह निघून जातं आणि आयुष्य चाळीस पन्नास वर्ष एक्साइटिंग कसं ठेवायचं आपण कंटिन्युअस गोष्टी करायच्या राहिले अजून म्हणजे माझं म्हणणं फॉर मी होप फॉर टुमॉरो इज अ व्हेरी बिग थिंग टू स्टे हॅपी त्यामुळे जर काही इन्सेंटिव्ह नसलं उद्या काय करायचं काहीतरी नवीन करायचं नसलं तर मग मला वेळेस खूपच कंटाळा येईल त्यामुळे मी असंच सुरुवात केली शून्यातून एक्चुअली आय थिंक आम्ही आमच्या सम टोटल बँकेत दोन हजार का पाच हजार रुपये होते तिथून सुरुवात झाली दोन हजार साली नाही नाही वन आय गॉट मॅरिड नाइनटीन एटीन त्यानंतर मी नोकरी करत होतीस त्याच्यानंतर मी नोकरी कर लग्न झालं तेव्हा सुद्धा मी ट्यूशन घेत होते सो दॅट वी हॅट टू मेक केन्ज मीट सो ये व्हेरी व्हेरी मला अजून एक uh, गोष्ट आठवते तू म्हणाली होतीस की uh, जेव्हा लोक डॉक्टर इंजिनियर बस आणि सी अशीच करियर असतात तेव्हा तू म्हणालीस की मला कारपेंटर व्हायचे मला सुतार काम शिकायचंय आणि मला असं वाटतं की तुझ्या वडील आणि तुला झालं आई, आई रागावली बरोबर आहे ना बारावी नंतर एवढे पुस्तकांचा कंटाळा आला होता आणि अभ्यासाचा तर माझे वडील म्हणले तुला काय करायचंय मी म्हटलं मला सुतार काम करायचंय ऑफकोर्स इट वॉज अ जोक ॲट दॅट टाइम जोक बट आय जस्ट सेड आय डोंट वॉन्ट एनिथिंग तुम्हाला पुस्तकं उघडून यु नो वाचायला लागेल आई माझी म्हणाली की अगं काय माझी मुलगी सुतार होणार <laughs> आईला असं वाटतं आपली मुलगी काहीतरी बनाव पण माझे वडील किती एनकरेजिंग होते त्यांनी काहीच उत्तर दिलं नाही आणि तीन दिवसानंतर मला म्हणाले बेटा तू जर ठरवलं असलंस ना कि तुला कार्पेंटरीच करायची तर मग आपण जगातलं बेस्ट <laughs> कार्पेंट इन्स्टिट्यूट शोधूया या या माझे वडील कुठल्याही आयडियाला कधीही हसले नाहीत आणि कधीही नाकार दिला नाही फार मोठा आहे कारण अजूनही आपण बघतो की आई वडील ठरवतात मुलांनी काय करायचं त्यांनी किती करायची किंवा करायची नाही दोन्ही मी कधीही ऐकलेलं नाही पण आई आई वडिलांनी आणि म्हणजे तुला एक भाऊ आहे बरोबर आहे मग त्यांनी तुलाच फक्त असा फ्रीडम दिला की नाही जेवढा फ्रीडम माझ्या भावाला दिला होता तेवढाच फ्रीडम मलाही दिला गेला म्हणजे तसे खूपच फॉरवर्ड होते नाही खूपच फॉरवर्ड होते कारण त्याच्याशिवाय तुमचं इनहेरंट थिंकिंग तुम्ही कसं डेव्हलप करणार प्रत्येक गोष्ट मला तर एकही एक गोष्ट मी म्हंटल ना तुम्हाला की हे कर किंवा हे करू नको दोन्ही गोष्टी मी ऐकल्या नाही म्हणजे कर म्हटलं तर करायचं नाही 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 म्हणजे असं इन्स्ट्रक्शन कधीही दिलं गेलं नाही तर मग त्यामुळे तुझं हाऊ डीड इट शेप युअर लाईफ ते ते मला आवडेल यू व्हेरी ऑनेस्टली की आईवडिलांनी मी तुम्हाला म्हटलं आधी की मला कधीच काय करायचं किंवा काय करायचं नाही हे सांगितलं नाही अभ्यास करायला पाहिजे सांगितलं नाही मार्क मिळवायला पाहिजे सांगितलं नाही काहीच नाही त्यामुळे टू बी ऑनेस्ट मी शाळेतनं हेडगर्ल आणि बेस्ट आउटगोईंग स्टुडंट होते माझ्या अख्ख्या बॅचची मला असं वाटतं की जेवढे पेरेंट्स फ्रीडम देतील ना मुलांना तेवढे ते ब्लूम होतील कारण आजकाल मी बघते खूप पेरेंट्स एवढे इंडल्जंट आहेत मुलांना प्रत्येक मिनटाला इन्स्ट्रक्शन देत असतात आय डोंट थिंक की हा ही पद्धत जी आहे ह्यानी चिल्ड्रन एक्सेल असं मला वाटत नाही आणि त्याच्यानंतर आय वॉज ऑल्सो व्हेरी फॉर्च्युनेट की जसे आई वडील होते तसेच सासू सासरे पण भेटले मला आणि लग्न झाल्यानंतर वेन आय स्टार्टेड माय फर्स्ट बिझनेस विच वॉज इन द इयर टू थाउजंड माझ्या सासूबाई माझे फोन कॉल घ्यायला यायच्या कारण मी अवघे वीस हजार रुपयातनं बिझनेस सुरू केला सो त्या माझे फोन्स घ्यायला ऑफिसमध्ये यायच्या आणि किती म्हणजे नातं आम्ही एवढं दोघींनी जपलं एकमेकांचं शी हॅज बीन माय बिगेस्ट सपोर्टर फॉर एव्हरीथिंग दॅट आय हॅव डन त्यामुळे असं नातं ठेवलं ना की आणि एक मला सगळ्यांना सांगायचं आहे की विस्कटलेल्या घरातून तुम्ही सक्सेसफुल नाही होऊ शकत सो यू हॅव टू मेक शुअर की हे बाईची ही शिफ्ट घरची कधी जाणार नाही आहे त्यामुळे माझ्या सासूबाई याच्या फोन्स घ्याच्या आणि एवढा सपोर्ट केला रात्री नऊ वाजता मी घरून ऑफिसहून फोन केला की मला उशीर होणार आहे तर घरून डबा पाठवू का असाच विचारायचं कधीही असं झालं नाही की अरे किती वाजले घरी आली नाही एवढा जेव्हा तुम्हाला फ्रीडम देतात कोणीही दिला ना तर तुम्ही तुमचं शिखर फास्ट गाठू गाठू शकता अदरवाईज सारखं जर प्रश्न विचारत गेले यु you नो know, काय झालं काय सपोर्ट नसला तर मग फार कठीण आहे काही करणं स्पेशली स्त्रीला आणि ॲज अ वाईफ ॲज अ डॉटर इन लॉ तर माझी सून आली आहे तिलाही आम्ही तोच फ्रीडम दिला आहे सो दिस इज दिस इज बॉट इट इज छान म्हणजे घरचा सपोर्ट तुझं म्हणणं खूप महत्वाचं आहे अतिशय महत आणि दोन्ही दोन्ही बाजूला असतं ना ते म्हणजे तुला पण त्यांच्याकडनं तेवढा सपोर्ट मिळतो प्रेम मिळतो आणि तू पण देत असशील तेवढा वेळ देणं प्रेम देणं सपोर्ट देणं वेज नाही का कारण मुलाचे शिक्षण त्याचे प्रोजेक्ट त्याची शाळा त्याचं म्हणजे ते पण तो पण शिफ्ट टू घरी असतेच ना घरी आल्यावर सगळ्याच बायकांना पण मग ते कसं काय म्हणजे तो एक सुवर्णबद्ध कसा साधायचा की बाबा तुम्ही तुमचं करिअर करता मुलांकडे बघता सासऱ्यांकडे आणि मग आपले आई वडील पण असतात सगळ्यांना सगळं देत राहायचं आणि आपलं शिखर कसं काटायचं किती म्हटलं तरी आपल्याला ॲज अ वुमन किंवा स्त्री म्हणून आपल्याला असतात ना चॅलेंज रिस्पॉन्सिबिलिटीज असतात सो आय विल से की ऑफिस करून आल्यावर आणि हे माझं प्रत्येक स्त्रीला ॲडवाईस आहे की काहीही ऑफिसमध्ये झालेलं असो घरी येताना दरवाजाच्या बाहेर उभं राहताना ते सगळं विसरून तुम्हाला घरात शिरायचं शिफ्ट टू सुरू होते मग मुलाचे पेन्सिलला टोक करायचं असतं अमुक करायचं असतं प्रॉजेक्ट असतं रात्रीचा पुसवही सापडत नसते हे सगळं असतं प्लस टेबलवर जेवण तुम्हाला व्यवस्थितच पाहिजे सगळ्यांनाच सो so, आय थिंक हे प्रत्येक स्त्रीला हा ही तर रिस्पॉन्सिबिलिटी आणि मला वाटतं जगभर पण आहे आणि इथे अजून असं एवढं इक्वालिटी पण आली नाही आहे ना सो यू हॅव टू मॅनेज सर्टन थिंग्स हे तुम्ही लक्षात घेऊनच करिअर करावं असं मला वाटतं म्हणजे आपण मल्टिपल रोल्स करत असतो ना जसं तू म्हणालीस की एक आई म्हणून बायको म्हणून सून म्हणून प्ल, प्लस आई वडील पण कुठेतरी आपल्याला आवडतं नाही का आएस, हे आय थिंक विमेन आर व्हेरी गुड हा ते आहे पण आवडतो पण ना ऑफकोर्स की असं नाही अरे हे काय मला सगळं करायला लागतंय मला आवडतं सी आहे ना की प्रत्येक प्रत्येक स्त्रीचं जे ड्रीम असतं काही काहींना बेस्ट हाऊसवाईफ बनायचं असतं सो तिथे पण काम काही कमी नसतं कोणाला बाहेर जाऊन करिअर करायचं असतं कोणाला जगभर हवं असतं नेम हवं असतं फेम हवं असतं मनी इंडिपेंडन्स हवं असतो सो आय थिंक प्रत्येक स्त्रीला माहिती पाहिजे की आपलं डिझायर काय आहे किंवा आपलं ड्रीम काय आहे सो इट्स नॉट वॉट इज राईट अँड रॉंग इज नॉट दॅट इट इज वॉट यू वॉन्ट टू अचीव्ह नाही का त्याच्यावर आपण करिअर आय ऑलवेज वॉन्टेड टू बी अ करिअर वुमन अँड माय ओन बॉस तर मला ते एकदम क्लिअर होतं डोक्यामध्ये त्यामुळे आणि सुद्धा तुम्हाला धडाडी लागते रिस्क टेकिंग अबिलिटी लागते करेज लागतं टेनॅसिटी आपण म्हणतो ना चिकाटी चिकाटी आय हो, थिंक हो, हो, चिकाटी शिवाय तुम्ही कुठलंच शिकार तुम्ही कुठलाही व्यवसाय करा नाहीतर नोकरी करा नाहीतर टीचिंग प्रोफेशनला तर कुठल्याही प्रोफेशनमध्ये जोपर्यंत तुम्हाला ते चिकाटी नाही आहे किंवा कंटिन्युअल अपग्रेडेशन आपल्याला करावं आय हॅव टू बी द बेस्ट इन माय फील्ड आय हॅव टू बी द बेस्ट हे जोपर्यंत आतून नाही आहे आय थिंक माझ्या आईवडिलांनी मला एक्सलन्स हा नेहमीच एक असा गुण आहे की ते म्हणले काही तू कर पण ते बेस्ट करायला पाहिजे म्हणजे अर्धवट करू नको यु नो वॉट आय मीन त्यामुळे माझा मुलगा जेव्हा कॉलेजला गेला तेव्हा तो फार नाराज होता माझ्यावर सगळे आई वडील धावतायत आपल्या मुलांना सांगतायत काय शिक हे कर ते कर मी एकच आई होते ज्यांनी त्याला विचारलं पण नाही की तू काय शिकणार आहेस तो एक दिवस नाराज होऊन मला म्हटला सगळे आई वडील आपल्या मुलांच्या मागे धावत आहेत तू कशी काय मला विचारत नाही आहेस तर तुम्हाला म्हणजे मी त्याला म्हटलं अरे मला जे आयुष्यात करायचं होतं त्याचा मला फ्रीडम दिला गेला तर हो तुला शोधायचं की हो तुला आयुष्यात काय करायचं आहे अँड इट वॉज अ स्मार्टेस्ट थिंग टू डू कारण तो एक दीड महिना थोडासा बेचाईन होता की डिसिजन स्वतःला घ्यायचा होता आणि <laughs> ते त्याचं फर्स्ट लर्निंग होतं कारण फिरून आल्यावर दीड महिन्यांनी त्यांना सांगितलं त्यांनी मला सांगितलं की मला कॉमर्स करून लॉ करायचं आमच्या घरात एकही कॉमर्स नाही आहे सगळे सायंटिस्ट आणि डॉक्टरेट्स आणि एम पण आम्ही म्हटलं ठीक आहे कॉमर्स करून तुला काय करायचं पुढे नाही मी सी करणार आहे त्यांनी स्वतःचा डिसिजन घेतला मी कॉम सी ए आणि अमेरिकन तीन वर्षाच्या सी एफ ए सगळ्या एक्झाम्स त्यांनी बावीसाव्या वर्षी संपवलं तुझीच तो पुढे असं नाही म्हणत आहे पण सांगायचा अर्थ असा की तुम्ही तुमच्या मुलांना जेव्हा थिंक करायला फ्रीडम देताना तेव्हा ती रिस्पॉन्सिबिलिटी त्यांची होते माझ्याकडे बारावी नंतर खूपसे मुलं येतात काउन्सिलिंग घ्यायला तेव्हा आत आल्यावर आई वडीलच जास्त बोलत असतात <laughs> कारण तर मी खूप वेळा त्यांना सांगते की जरा तुम्ही बाहेर बसला तर जरा मुलाचं ऐकू दे आणि तो ते बाहेर आई वडील गेले रे गेले की सांगतो मला डॉक्टर नाही बनायचंय मी त्यांना कधीपासून जाणार सो का मी हे सांगते की प्रत्येक आई वडिलांनी आपल्या पण मुलांचं जरा ऐका त्यांची इच्छा काय आहे शेवटी त्यांचे तीस वर्ष त्यांच्या फ्युचरचं बोलतोय नाही का आपण त्यामुळे हा जर फ्रीडम दिला ना तर मुलगा बरोबर मुल की मुलगा मुलगी दोघेही बरोबर डिसिजन घेतात आणि हे मला वाटतं फार महत्वाचं आहे सक्सेसला तुम्हाला जे आवडतं ना त्याच्यामध्येच तुम्हाला सक्सेस मिळतो खूपसे पेरेंट्स म्हणतात की ह्याला स्कोप आहे तर माझ्या मुलाला हा करू दे स्कोप हा आज आहे पाच वर्षानंतर तो असेल का नाही ह्याची काही गॅरंटी नाही आहे पण जे आवडतं शिकायला त्याच्यात तो मुलगा सक्सेसफुलच होणार आहे असं माझं एक पेरेंट्सना एक छोटसं टीचिंग म्हणा आणि जशी तू सेल्फ मेड आहेस बघ म्हणजे तुझ्या आई वडिलांनी कधी तुला असं दिलं नाही ऑन द प्लॅटर तसंच मला वाटतं तू मुलाच्या बाबतीत केलं की तू त्याला कधी गाडी ड्रायव्हर काही दिलं नाहीस आणि मला वाटतं की त्याला राग नाही का आला दर रविवारी आम्हाला घेऊन पुस्तकं घेऊन घ्यायला जायचे हवी तेवढी पुस्तकं घे पण ड्रेस माझ्या कपाटात सातच होते कारण ते नेहमी सांगायचे की चांगलं ड्रेस करून तुला बाहेर इम्प्रेस करू नकोस स्वतःच्या आयडिया स्वतःच्या ब्रेनवर सगळं कमव त्यामुळे हे लहानपणापासून बोलूनच कमवायची आम्हाला म्हणजे शिक्षणच तसं दिलं गेलं त्यामुळे आज फरकच पडत नाही तुम्ही कसे ड्रेस करता आणि मी सेम माझ्या मुलाबरोबर केलं hmm. सी ए होईपर्यंत त्याला ना घर म्हणजे न ड्रायव्हर ना, ना गाडी होती ना खिशात पैसे होते त्यामुळे आय वॉज व्हेरी व्हेरी टाईट आणि त्याचं पण इन्सेंटिव्ह तसंच क्रिएट झालं तो पण इंडिपेंडंट झाला सगळं स्वतःच्या ह्याच्यावर करायचं तीच एक मजा आयुष्यात नाही पण आता बाहेरच्या जगात आपण बघतो ना की आई वडील मुलांना असं इतकं देतात म्हणजे स्वतःला नाही मिळालेलं सुद्धा त्यांना देतात की अरे मला नाही मिळालं माझ्या मुलाला पण त्यामुळे कुठेतरी त्यांना ते एक राहतच नाही की मला हे माझ्या हिमतीवर मिळवायचंय सगळंच मिळालं ऐकतं मिळतं त्यामुळे त्यांना कुठेतरी काही आयुष्यात गोलच राहते असं नाही वाटत का तुला खूपच वाटतं मला मला इनफॅक्ट इन्स्टंट ग्रॅटिफिकेशन मुलांनी मागितलं की द्यायचं मला तरी वाटतं हे कारण ही सगळी मुलं जी आहेत त्यांना सगळंच तुम्ही दिलं पस्तीस चाळीसशे गाठेपर्यंत सगळंच जग बघून जग पुढे आयुष्यात होप आणि काहीतरी करायचं उरणारच नाही ना मला असं वाटतं की तुम्हाला जो इयर स्पॅन आहे एज आहे त्याच्यात सगळ्या गोष्टी कराव्याशा वाटतात अजून करायच्या राहिल्या आहेत असं एक चांगली स्टेज असेल मोटिव्हेशन राहतं इन्स्पिरेशन राहतं की अरे अजून हे करायचंय ते करायचंय मला आता मी सायंटिस्ट होते तर मला एवढ्या मुलांना शिकवायचंय मला अजून आंतरप्रिनर्स क्रिएट करायचे hmm. मला माहितीये वीस हजार रुपये खिशात असताना मला किती कठीण पहिले दोन चार वर्ष गेली आहेत त्यामुळे अशा मुलांना मला पैसे देऊन मदत करायची आहे की त्यांना त्यांचं तेन छोटीशी आयडिया असली तर मला त्यांना बिझनेस कसा उभा करून देता येईल म्हणजे अगदी माझ्याकडे स्वयंपाकाला बाई असते तिला मी सांगितलं मी तुला एक अडीच लाखाचं मशीन देते तू रोजच्या पन्नास हजार गोळ्या करून विक कारण त्या हुशार असतात बायका सगळ्या त्या बिचाऱ्यांना सपोर्ट सिस्टम नसते मागे किंवा मा त्या ज्या घरात जन्माला आल्या तिथून ते त्यांना ती तो हे नाही मिळत ना अपॉर्च्युनिटी नाही मिळत ती त्यामुळे सगळीकडे मला जेवढे क्रिएट करता येतील छोटे मोठे असं मला इच्छा आहे की असे क्रिएट करा गिव्हिंग बॅक टू सोसायटी इज ऑल्सो अ ड्युटी व्हेरी वेल मला सांग पण हे जे एक पूड टेक्नॉलॉजी आहे म्हणजे तू नक्की काय करायची त्या लॅबमध्ये कसं सेटअप केलं आणि म्हणजे कसं काय त्याचा तू बिझनेस म्हणजे एक सायंटिस्ट होणं पी एच डी करणं पॅशनमधनं आणि मग त्याचा एवढा मोठा मल्टीमिलियन डॉलर बिझनेस म्हणजे पॅशनमधनं एवढा बिझनेस करणं हे कसं काय तू केलंस आणि त्याच्यामध्ये मला माहिती आहे भरपूर चॅलेंजेस आले असतील खूप परीक्षा घेतली जाते नाही का तू मागेदा म्हणालीस ना की कॅलमिटी डझंट मिस मला खूप आवडलं ते बायक हो हो सांग ना मग ते तुझ्या जरा त्या काय नक्की काय करायची व्हेरी ऑनेस्टली माझं एक वर्ष दोन वर्ष आयुष्याची खूप खराब गेली आय लॉस्ट अ गर्ल डॉटर आय लॉस्ट अ फार्म लँड आणि आम्ही ज्या ज्याचा फ्लॅट घेतला होता आफ्टर सच अ बिग बँक लोन दॅट ग्रुप वेंट बँक क्राफ्ट त्यामुळे वॉज बॅक टू झिरो इन द बँक आणि अशा परिस्थितीतून वीस हजार रुपये होते माझ्या बँकेत आणि थोडेसे नवऱ्याकडनं बोरो करून पहिला बिझनेस मी अगदी घरून एक टेबल एक खुर्ची चारशे स्क्वेअर फूटचं एक ऑफिस शोधून काढलं रेंटवर तिथून सुरुवात केली आणि ती, के ती तेव्हा माझ्या सासूबाई यायच्या कारण माझ्याकडे ऑपरेटर ठेवायला पण पैसे नव्हते आणि सकाळी सहा वाजता मी ऑफिसला जायचे आणि रात्री दहा वाजेपर्यंत मी बसायचे की आपल्याकडे पैसे नाही आहेत आपण बिझनेस चालू कसा करणार आहोत फूड टेस्टिंग लॅब सुरू केली मी नाव बिव दिलं व्हिजिटिंग कार्ड केलं आणि एक वेईंग बॅलन्स म्हणजे आपला वजनाचा काटा घ्यायला पण पैसे नव्हते माझ्याकडे मग मी सगळ्या कंपन्यांना ईमेल्स पाठवले की तुमचे क्वालिटी प्रॉब्लेम सोडवू प्रत्येक प्रॉब्लेम जसा प्राद्टे जसा सोडवत गेले तसं तसं एक एक मशीन आणत गेले त्यामुळे हे ॲक्च्युली झिरोतून केलं आणि मला असं वाटतं की जी जी व्यक्ती अशा जर्नीतनं गेलेली असते ना तिला फायनली कशाचीच भीती वाटत नाही कारण इतक्या शून्यातनं सुरुवात होते की तुम्हाला ह्याच्या खाली जाताच येत नाही बरोबर सो so, आणि अशी जी वाढत गेले पण आय मस्ट टेल यू व्हेरी ऑनेस्टली की मला फक्त बेस्ट अनालिसिस कसा करता येईल ह्याच्यावरच मी फोकस केला नेव्हर बिझनेस नेव्हर टार्गेट्स किंवा मनी अशा ह्याच्यावर अपॉप मिळालं ते अपॉप येतं शेवटी सी तुम्ही तेच सांगते ना ह्या जनरेशनला ना एक्सलन्सचा रिटर्न पण कळायला पाहिजे इट्स नॉट अ फास्ट बात क्यू नो सक्सेस इज नॉट अ क्विक जर्नी स्टेप बाय स्टेप त्यामुळे ही ही अशी जर्नी झाली आणि जवळजवळ नऊ वर्ष आम्ही पस्तीस माणसं झालो आणि सात हजार स्क्वेअर फीटची लॅब झाली अरे वा आणि त्याच्यानंतर वर्ल्ड नंबर वन वर्ल्ड नंबर टू फूड टेस्टिंगनी दोघांनी एका ऑक्टोबरच्या महिन्यात मला अप्रोच केलं इंडियामध्ये यायला सो आय डीड अ जॉइंट वेंचर विथ द नंबर वन फूड अँड वॉटर टेस्टिंग लॅब इन वर्ल्ड अरे वा आणि आमची सडनली तीस हजार स्क्वेअर फीटची लॅब मुंबईतच झाली तीस हजार <laughs> तीन मजली बिल्डिंग झाली अडीचशे माणसं झाली बराभरा ऑफिसेस उघडली ऑल ओव्हर इंडिया आणि सगळ्या मध्ये आमची मुलं होती सगळ्या स्टेट्समध्ये त्यामुळे मला असं वाटतं की हा हे सगळं हार्डवर्कचंच रिटर्न आहे यु नो नक्कीच नक्कीच पण मग हार्डवर्क तर आहेच पण तुला असं म्हणजे नशीब किती याच्यामध्ये तू ज्या नशीबावर भरोसा आहे का म्हणजे तुला असं वाटतं का की थोडस नशीब पण होतं म्हणून झालं सो so आय टोल्ड यू ना माझ्या पण आयुष्यात दोन तीन वर्ष खूप खराब गेली सगळा लॉस झाला बॅक टू झिरो आय डोंट थिंक इट इज अबाउट नशीब आय थिंक गॉड इज जस्ट टेस्टिंग यू की तुम्ही ना की मला असं वाटतं युनिवर्स ऐकतं ऐकतो तुमचे जे दोन कानांमधले विचार आहेत त्या विचारांनाच रिटर्न युनिवर्स देत तुम्ही नेगेटिव्ह विचार करा तुम्हाला नेगेटिव्ह रिटर्न येतो तुम्ही पॉझिटिव्ह विचार करा तुम्हाला पॉझिटिव्ह रिटर्न येतो ही माझी फिलॉसफी ऑफ लाईफ आहे आणि मला एक दुसरी फिलॉसफी आहे तुम्हाला सांगते कारण ही पुस्तकातून वाचलेली नाही आहे की आपण जर दहा गोष्टी म्हणलो आयुष्यात त्याच्यात हॅपीनेस लव्ह फ्रेंडशिप मुलं सक्सेस नेम फेम मनी ट्रॅव्हल परत सांग जरा ह्या कुठल्या दहा गोष्टी <laughs> नाही म्हणजे प्रत्येकाचं आयुष्य जे तुम्ही बघितलं हे दहा फॅसेट्सचं असतं ओके ओके तुम्ही म्हणा हॅपीनेस म्हणा लव्ह म्हणा मुलं म्हणा नेम म्हणा फेम म्हणा पैसे म्हणा ट्रॅव्हल म्हणा सक्सेस इज अ कॉम्बिनेशन ऑफ ऑल दिस पैसा म्हणा कितीतरी गोष्टी असतात राईट सो ऑल ऑफ दीज फॅसेट्स ॲक्च्युली तुमचं आयुष्य बनवतं ना सुखी बनवतं सुखी बनवतं सुखी असं नाही दिस इज द पॅकेज ऑफ लाईफ प्रत्येकाचं पॅकेज वेगळं असतं दिस इज माय फिलॉसॉफी सम टोटल सगळ्यांची शंभरच असते पेन अँड प्रॉब्लेम्स इज ऑल्सो वन ऑफ द देम सो द सम टोटल ऑफ ऑल युजली इज हंड्रेड सो यू सम गेट मोर ऑफ एक्स अँड लेस ऑफ वाय आणि कोणाला मोर ऑफ वाय आणि लेस ऑफ एक्स सो जे पॅकेज तुम्हाला अवॉर्ड केलेलं आहे त्याच्यात तुम्ही बेस्ट काय करू शकाल बरोबर दॅट इज ऑल वी कॅन डू देन देट्स आय डोंट थिंक इट्स डेस्टिनी ना देन यू क्रिएट युअर डेस्टिनी पण मला असं वाटतं की एफर्टला जो माणूस कमी पडतो तो नेहमीच डेस्टनीला ब्लेम करतो सो डेस्टिनी डजंट हॅपन टू यू नो डेस्टनी इज वॉट यू क्रिएट यू क्रिएट युड दीपा फूड लॅब म्हणजे तू काय नक्की टेस्टिंग कसलं करायचीस ग आम्ही खूप साऱ्या टेस्ट करायचो फूड टेस्टिंगमध्ये तू पॅकेट्सवरती वरती न्यूट्रिशन लेबल बघतेस मग त्याचं बेस्ट बिफोर डेट तर hmm. hmm. ते शेल्फ लाईफ स्टडी म्हणून असतं नंतर त्याच्यात हेवी मेटल्स पेस्टिसाइड रेसिड्यूज मायक्रोबायोलॉजिकल टेस्ट hmm. प्रचंड टेस्ट असतात एक फूड प्रोसेस्ड फूड बाहेर आणताना किंवा इवन इन्ग्रेडियंट्सचं टेस्टिंग असतं फ्रेश फूड्सचं टेस्टिंग असतं जे तुम्ही फ्रेश खाता त्याचं पण टेस्टिंग असतं रेस्टॉरंट मध्ये टेस्टिंग असतं रॉ मीट्स फिश नंतर ग्रेन्स राईस प्रत्येक तुम्ही जे जे घशाखाली घालता सगळ्याच इन्क्लुडिंग वॉटर सगळ्याच टेस्टिंग असतं असतं का तू लायसन्स हो हो आपला नॅशनल फूड सेफ्टी आणि स्टँडर्ड अथॉरिटी आहे इंडियामध्ये सो आमची लॅब वॉज अन अप्रुवड लॅब फॉर दॅब आणि मी एफ एस एस सी कमिटीवर पण होते त्यामुळे सगळ्या स्टेट्समध्ये लॉ कसा रोल आउट करायचा हे सगळं आपण म्हणजे अगदी आय वॉज व्हेरी इन्व्हॉल्व विथ ऑल ऑफ दॅट त्यामुळे इंडियामध्ये फूड टेस्टिंग हे म्हणजे लॉ हे खूप नवीन आहे दोन हजार अकरा साली सगळे रेग्युलेशन झाले त्यामुळे खूप साऱ्या टेस्ट व्हायच्या खूप म्हणजे डिपार्टमेंट्स होते इन्स्ट्रुमेंटल केमिस्ट्री मायक्रोबायोलॉजी असे वेगवेगळे वेगळे डिपार्टमेंट तुझ्याच लॅबमध्ये आमच्याच लॅबमध्ये आणि मग तू हळूहळू कशी काय ती एक्सपॅन्ड केलीस म्हणजे नंतर तो अडीचशे लोक कशी काय म्हणजे एवढं आमचे एकशे दोन अनालिटिकल केमिस्टच होते सगळे इन्स्ट्रुमेंटेशनमध्ये त्याच्यानंतर चाळीस केमिस्ट होते सो so, कसं आहे ना आपल्याकडे जसं तुमचं इन्फ्रास्ट्रक्चर वाढत जातं सो so, हे जॉईंट व्हेंचर माझं झालं फ्रेंच कंपनीबरोबर त्याच्यानंतर त्यांनी भरपूर पैसे इन्व्हेस्ट केले त्यामुळे मोठं बिल्डिंग झालं आणि त्याच्यानंतर माणसं आली आणि नवीन म्हणजे मल्टीनॅशनल कंपनी बरोबर जॉईंट व्हेंचर केल्यानंतर तुम्हाला सगळे रेझ्युमेज आणि सीव्हीज पण चांगले यायला लागतात जेव्हा तुम्ही छोटे असता आणि नाव छोटं असतं आणि ब्रँड नसतो तो त्यावेळेला माणसं रिटेन करणं हे खरोखर स्किल असतं कारण एखादी मोठ्या कंपनीत नोकरी मिळाली की लगेच सोडून जातात कारण आपल्या रेझ्युमेवर चांगलं दिसतं ना सिप्ला किंवा अशा मोठ्या कुठल्याही कंपनीजची नावं पण छोटी असताना तेव्हा ते स्किल होतं स्किल होतं पण तेव्हा कसं छान आमचा ग्रुप फॅमिली सारखा होता आम्ही भेळ भेळ बनवायचो मध्ये सिनेमाला जायचो नाटकाला जायचो पिकनिकला जायचो छोट असताना दहा वीस मुलं होती मुली होत्या त्यामुळे छान होतं मोठी झाल्यानंतर कधी कधी नावं पण माहिती नसतात सगळ्यांची त्यामुळे थोडस डिस्टन्स होतं पण ॲट दॅट टाइम मग तुम्हाला रेझ्युमेस चांगल्या कंपन्यांचे येतात लोकांचे मग तुम्हाला ग्रो करायला सोपं असतं आणि बऱ्याच सिटीजमध्ये आपले ऑफिसेस होते आणि इन्स्पेक्शन सर्व्हिसेस सुरू केले होते सो इट बिकेम रिअली नाईस वन ऑफ द गुड फूड टेस्टिंग लॅब्स यू कॅन सी खूप वेगळं आणि असं वेगळं व्हेरी टेक्निकल बिझनेस नाही आणि मग दीपा सडनली तू विकूनच टाकलीस म्हणजे मला आश्चर्यच वाटतं एवढं मोठं वाढवलेलं आपलं स्वप्न बाळच आहे ना ते चार लोकांपासून अडीचशे लोकांपर्यंत विकून टाकलीस तुला असं अटॅचमेंट नाही झाली म्हणजे आहे यू समथिंग समथिंग टू लेट गो ऑफ ओके सो सगळं असं धरून बसलं तर आयुष्य हे लिमिटेड आहे आपण का असं केलं म्हणजे कारण आय टेल यू ना लॅब पण एवढी मोठी झाली होती की त्याचं आता स्टेबल झालं स्टेबिलाइज झालं होतं ह्याच्या पुढे जास्त नंबर्स जास्त माणसं जास्त ऑफिसेस मला एम अ क्रिएटर एम एन अँटर्प्रनर मला फन इज इन क्रिएटिंग अँड ब्रिंगिंग इट टू एक्स लेवल थोडंसं अँड मग लेटिंग इट गो अँड नॉट लेटिंग इट गो बट इट वॉज इन गुड हँड्स सो इट डिंट बॉदर मी म्हणजे इट्स नॉट दॅट असं वारेवर सोडलं सो वी ब्रॉट इन बेटर पीपल अ पीपल आणि आय हॅड हायर्ड पीपल मच स्मार्टर दॅन माय सेल्फ हे एक गोष्ट सगळ्यांना लक्षात ठेवायला पाहिजे की तुम्ही जेव्हा हायर करताना हायर पीपल स्मार्टर दॅन यू बिकॉज दे आर द वन्स पुश यू टू डू बेटर युअर बिझनेस आणि हा प्रत्येक बॉसला हे शिकायला पाहिजे ही भीती असते कुठे अरे माझ्याहून बेटर पर्सन आपण कसे ठेवायचे इट्स व्हेरी डिफिकल्ट टू डू पण आय हॅड ऑल स्टाफ हु आर फार मोर केपेबल दॅन मी आय वज ओनली अ क्रिएटर अँड अँड ऑन्टरप्रिनर नॉट द वर्ल्ड बेस्ट ऍडमिनिस्ट्रेटर त्यामुळे ती चांगली झाली लॅब ग्रो झाली पण यु नो आय वॉज द यंगेस्ट पीएच डी इन बॉम्बे युनिव्हर्सिटी मला असं वाटत होतं की दहा वर्ष काहीतरी कटिंग एज सायन्स करावं आणि ते करायला तुम्हाला एकदम डोकं शांत लागतं हे सगळं सर्व्हिस बिझनेसमध्ये तुम्ही कंटिन्युअसली असता ना सो so मी प्रयत्न केला एक चार पाच महिने दोन्ही कंपनीज चालवायचा बट इज व्हेरी डिफिकल्ट टू डू सो आय थॉट इट इज गुड टाइम टू एक्झिट अँड डू समथिंग विच इज फ्रॉम झिरो अप परत सुरू केला परत सुरू केला शून्यातून चला कम्प्लिटली डिफरंट बिझनेस लाईन नो सर्विसिंग ऑफ क्लायंट्स मोर रिसर्च ओरिएंटेड डिफरंट चॅलेंजेस परत सायंटिस्ट बनली इट वॉज व्हेरी डिफिकल्ट्री फोर इयर वी ओनली मेड मिस्टेक्स त्यामुळे सांग काय चुका चुका म्हणजे आता आता सांगणं की मी केल्या अजूनही ह्या कंपनीला पण आठ वर्ष झाली त्यामुळे पहिले तीन चार वर्ष आम्ही खूपच चुका केल्या कारण सर्व्हिस मॉडेल आधी होतं ना जेव्हा तुम्ही लॅब चालवता तेव्हा तुम्ही टेस्टिंग करता त्याचे रिपोर्ट्स इश्यू करता सो इट्स अ सर्व्हिस मॉडेल ऑफ बिझनेस रिसर्च इज कल्मिनेट्स आफ्टर फाईव्ह इयर्स त्यामुळे यू हॅव्ह टू इन्व्हेस्ट मनीज टू व्हेरी लार्ज नंबर्स आणि त्याचा सक्सेस येईल का नाही याची गॅरंटी नसते ना, ना तुम्ही जेव्हा hmm. नवीन विषयात इनोव्हेशन करता hmm. एखाद होत मी एक पाण्याच्या इनोव्हेशन मध्ये आय वॉज ट्राईंग टू सी वेदर आय कॅन रिसायकल वॉटर फास्ट सो दॅट कारण वॉटर इज अ लिमिटेड रिसोर्स परत दहा वर्षांनी मी परत सुरुवात करणार परत सोडणार नाही सोडणार नाही सोडत कधीच नाही मी सो आय एम सेंग की असे वेगळे वेगळे विषय घेतो पण प्रत्येक विषय सक्सेसफुल होईल का नाही ह्याची काही गॅरंटी नसते त्यामुळे ह्याला वेगळं करेज लागतं सर्व्हिस बिझनेस मध्ये कंपनीला भेटता तुम्हाला सर्व्हिसेस येतात पैसे सुरू होतात इन दिस अंटील युअर टेक्नॉलॉजी सक्सेसफुल इज नो इनकम त्यामुळे आता वेटिंग पिरियड त्यामुळे तुम्हाला ह्याच्यात टेनॅसिटी हे सर्वात जास्त लागतं एकदा चुकलं परत सुरू करा आणि चूक आपल्याला सात आठ दहा महिन्यानंतर कळते कारण ते वर्क होत नाही पुन्हा शून्यातनं सुरू करा परत दहा महिने त्यामुळे इट्स नॉट इझी पण तू एक नाव कमावलंस ना एक इंटरनॅशनल लेवलला मग या नवीन जे तू जे सुरू केले म्हणजे तू त्यामुळे तुला ते सोपं झालं का की एक माहिती होतं एक एस्टॅब्लिश की डॉक्टर दीपाचं काही सोपं काही नसतं क्रेडिबिलिटी ही एस्टॅब्लिश झालेली आहे पण टेक्नॉलॉजी ही वर्क व्हायलाच पाहिजे मग आता कुठलं नवीन तुझे इनोव्हेशन स्टार्टअप्स म्हणजे सांगते तुम्हाला त्यातलं आपलं जे तेल आपण घरात गरम करतो ते तेल एकदा हीट केलं तळण्यासाठी त्याच्यात बरेचसे अनवॉन्टेड कंटॅमोनेंट्स जनरेट होतात हो, हो, हो। आणि तळून झाल्यानंतर ते तेल परत रिहीट करू नये कारण हे आपल्या पोटात जातात तळलेल्या प्रोडक्ट तर आम्ही अशी एक टेक्नॉलॉजी आणली आहे बॅग सारखं आहे त्याचं त्याचं नाव फ्राय म्हणून आहे तुम्ही चेक करा फ्राय प्युरी फ्राय म्हणजे पुरी आपली पुरी फ्री फ्राय फ्राय सो so, टी बॅग सारखा मी इनोव्हेशन माझ्या मुलाचं इनोव्हेशन आहे ते टी बॅग त्याच्यात टाकायची दोन मिनिटं हलवायचं तेल गार झाल्यानंतर म्हणजे परत वापरू शकतो आपल्याला फेकवत नाही ना फेकवत नाही कोणी <laughs> फेकत नाही कोणी फेकत नाही त्यामुळे गरम तेल आपलं तळून झाल्यानंतर एक टी बॅग ड्रॉप करायची दोन मिनिटं स्टर करायचं तेल गार झाल्यावर टी बॅग काढून फेकून द्यायची आणि कट करून ओपन केली तर तुम्हाला त्याच्यात कॅप्चर आपण म्हणतो ना जे हार्मफुल वगैरे सगळे त्याच्यात तो दिस इज मा मा <laughs> हे माझ्या माझा मुलगा सिद्धार्थ त्याचं इनोव्हेशन आहे आय ओनली हेल्प टिम द प्रोडक्ट पण हिज आयडिया हिज कॉन्सेप्ट त्यामुळे आम्ही हे फॅक्टरी लेवलला पण करतोय आता मोठ्या रिज्युमिनेटिंग युज ऑइल कारण जसा घरी कढाईमध्ये प्रॉब्लेम आहे तसाच मोठ्या फ्रायर्स मध्ये सो ती वेगळी वेगळ्या ब्रँडमध्ये काढलंय असे काय काय आणि सोशली ऑल्सो सेव्हिंग मनी फॉर द कंपनी इंडियामध्ये तेच तेच परत वापरता येतं ना त्यामुळे हेल्थसाठी पण चांगलं ना क्वालिटी विथ सेफ्टी क्वालिटी विथ सेफ्टी अँड प्रॉफिट तिन्ही आणि तू आणखीन पण एक प्रोजेक्ट म्हणालीस ना की ते मँगो पासून तू करतेस की ज्याच्यामध्ये ते, एक ते, एक ते एक मला फार आवडलं कारण पैसा आणि ते ते थ्री पी असतात ना प्रॉफिट आणि पीपल अँड पर्पज तर ते तू या मला फार आवडलं ते सांग ना जरा एकदा सो आम्ही ऍक्च्युली सगळं वेस्ट टू वेल्थ करतो क्रिएट म्हणजे जे तुमचं वेस्ट आहे टन्स मध्ये आहे त्याच्यातनं आम्ही वेल्थ क्रिएट करतो असं म्हणतो त्यामुळे इंडिया इज द लार्जेस्ट ग्रोअर ऑफ मँगोज इन द वर्ल्ड तर मँगोची जी वेस्ट आहे पील्स आहे त्याचे ते आणि मँगो पल्प इज एक्स्ट्रॅक्टेड त्याच्यातनं आम्ही पेक्टिन नावाचा पदार्थ बनवला जो जॅम्स जेली सेट करायला वापर आणि बरंचसं पेक्टिन इंडियामध्ये बाहेरून इम्पोर्ट केलं जातं सालांपासून सालांपासून ओ हो दॅट ऑल्सो टुक थ्री अँड हाफ फोर इयर्स टू डिव्हलप काय सांगते सी टेक्नॉलॉजी करणं इझी असतं पण फॅक्टरीला जी गरज असते कमर्शियलायझेशन कमर्शियली व्हायबल आहे का नाही ह्याला वेळ लागतो hmm. त्यामुळे खूपच शिकलो आम्ही ह्या कंपनीमध्ये चित्तूर मध्ये आमची फॅक्टरी येते कुठे चित्तूर म्हणजे साऊथ आहे एवढ्या लांब तू जात तिथे आमची फॅक्टरी ओपन केली आम्ही त्यामुळे आपण मेड फ्रॉम मँगो फर्स्ट टाइम इन इंडिया अँड वी विल नाव मेक इनफ सो दॅट एव्हरी वन कॅन बाय वॉट इज मेड इन इंडिया सो असा एक हेतू आहे आणि तिकडे सगळे सगळ्या वर्कर्सना पण म्हणजे वी आर एबल टू एम्प्लॉय द वर्कर्स आणि त्यांना पण नोकऱ्या मिळतात कारण नाहीतर हे वेस्ट हा नुसता पडून राहतो इट्स पॉईल्स द एन्व्हायरमेंट त्याच्यामुळे आम्ही वेस्ट टू वेल्थ असं एक करतो त्यामुळे एव्हरी वेस्ट विच इज अवेलेबल इन टन्स आम्ही त्याला कन्वर्ट करायचा प्रयत्न करतो की त्यातून आपण काही काढू शकू का सो दॅट वी डोंट थ्रो इट सो दॅट इज वन टेक्नॉलॉजी आणि ऑइलची मी तुम्हाला सांगितली आणि अनदर टेक्नॉलॉजी दॅट वी हॅव वर्क ऑन इज टू यूज द वेस्ट ॲग्रिकल्चरल वेस्ट म्हणजे आपण जे शेती करतो एकदा भात काढला ऊस काढला बाकीच्या जाळतात ना आता hmm. त्यामुळे तुम्हाला माहिती आहे पंजाबमध्ये राईस बर्निंगचा रोज पेपरला किती वेळा येत आहे तर आम्ही ते ॲग्रिकल्चरल वेस्ट वी हॅव कन्वर्टेड टू वेल्थ एनी ॲग्रिकल्चरल वेस्ट पण अजून त्याचे फिनिशिंग टचेस सहा महिने बाकी आहेत पण ऑल दॅट ॲग्रीकल्चरल वेस्ट वी विल नाव बी एबल टू कन्वर्ट इन टू समथिंग दॅट इज मॉनिटरली बेनिफिशियल त्यामुळे असे सगळ्या वेरी व्हेरी इनोव्हेटिव्ह सब्जेक्ट्सवर काम करते सो आय डस्ट लव्ह वॉट आय डू तू सतत हे असं काहीतरी नवीन करायचं नाविन्याचा ध्यास म्हणजे जुनं करायचं पुढे जायचं पुढे जायचं ह्याच्यात कुठेतरी आई वडिलांचं लहानपणापासून बाळकडू असेल नाही मी बघितलं असशील ना म्हणजे असं म्हणजे आई ही एवढी एन्थुझियास्टिक होती ती एवढ्या गोष्टी करायची लेखिका होती गायिका होती सुंदर माझं दहा वर्ष टी व्ही स्टार आणि तिने साठाव्या वर्षी नंतर हास्य दिंडी म्हणून एक कॉमेडी तेव्हा तर स्टँडअप कॉमेडी नव्हता पण तिने हा कॉमेडी दीड तासाचा एकटी करायची ती दोनशे प्रयोग झाले तिचे जगभर त्या वेळात म्हणजे साठाव्यानंतर सुरू केलं मला वाटतं सत्तराव्या वर्षी सुद्धा ती ऑस्ट्रेलिया आणि अमेरिका दुबई सगळीकडे कार्यक्रम करून आली त्यामुळे तिला एवढा झेस्ट फॉर लाईफ होता ना रोज तिला काहीतरी नवीन हवं होतं त्यामुळे शी वॉज जस्ट फॅन्टॅस्टिक तुम्हाला काय सांगू मी त्यामुळे आम्ही ते ते बघतच वाढलो ना साठाव्या वर्षी ती <laughs> प्रोग्राम करायची वर्षी तुम्हाला अजून काय काय सांगू मी किती गोष्टी करायची ती शी वॉज रिअली व्हेरी एन्थुझियास्टिक आणि माझे वडील खूप डिसिप्लिन्ड होते ही यूज टू एक्सरसाइज एव्हरी डे मला वाटतं एटी एट पर्यंत रोज दोन तास चालायचे ते गाडी चालवायचे त्यामुळे आमच्या डिसिप्लिन पण आलं आणि जेस्ट फॉर एन्थुझियाझम सो वी हॅव टू थँक अवर जीन्स एक्चुअली ॲब्सुलुटली आणि मला वाटतं ते आयुष्यभर एकदा ताटात वाढून घेतलं की तेवढच खायचे ना हो हो माझे वडील एकदाच ताटात वाढून घ्यायचे ना सेकंड हेल्पिंग कधी ते बघून ते मला ऐकलं मी आणि मला आणि ही फास्ट वे वेन ही वॉज नाईन्टी फोर अँड शी वॉज एटी नाईन त्यामुळे अँड फक्त हॉस्पिटलला मला वाटतं फ्रॅक्चर रिपेअर करायलाच एकदाच गेले अ हॉस्पिटल इन इज लाईफ सो ही लिव्हड अ व्हेरी हेल्दी लाईफ आय थिंक दॅट्स ग्रेट सुंदर शिकण्यासारखं आहे खूप शिकण्यासारखं खूप खूप शिकण्यासारखं आहे सगळ्यांकडनं शिकण्यासारखं आहे सगळ्यांकडनं शिकण्यासारखं तू आता एक खूप सक्सेसफुल उद्योजिका आहेस आई आहेस सून आहे सगळं काही आहे म्हणजे तू तुझे रोल्स इतके परफेक्ट केलेले आहेस तर महिलांना महिला उद्योजकांना काय बरं सांगशील म्हणजे एक मैत्रीण म्हणून त्यांना काय बरं एक असा उपदेश उपदेश म्हणा किंवा सजेशन म्हणा एक मैत्रीण म्हणून काय सांगशील मी असं सांगेन की आपलं जे काय स्वप्न आहे ते जोपासा आणि धडाडीने पुढे जा आणि प्रत्येक मार्ग जो तुम्हाला दिसेल ते अचीव करायचा एकही मार्ग सोडू नका आणि एवढे वर्ष ना माझ्या डेस्कच्या मागे एक कोटेशन होतं सो आय एंड विथ दॅट रॉबर्ट फ्रॉस्टचं एक कोटेशन होतं

तर मला आपल्या प्रेक्षकांना सांगायचं आहे की आपल्या सर्व काही या चॅनलमध्ये आपण निर्णय प्रकारच्या निर्णय क्षेत्रातल्या व्यक्तींना बोलवणार आहोत आणि आपण ऑल दॅट मॅटर्स म्हणजे आपलं आयुष्य समृद्ध करण्यासाठी जे, जे काही लागतं तर अशा पद्धतीने आपण निरनिराळ्या लोकांना बोलवू आजचा जर एपिसोड तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही नक्की सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रमैत्रिणींना ते शेअर करा कॉमेंट्स करा तुम्हाला काय आवडलं तुम्हाला अजून काय आवडेल किंवा आणि कोणाला बोलवायला आवडेल त्याबद्दल आमच्या कॉमेंट बॉक्समध्ये लिहा आणि परत परत आमच्या चॅनलवर येत राहा तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे सर्व काही या चॅनलमध्ये